नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे जिज्ञासाई आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज मी आली आहे रिद्धपूरला. रिद्धपूर हे अमरावती जिल्ह्यामधील एक छोटेसे गाव आहे. हे गाव मराठी साहित्याची काशी नव्हे तर मानवा पंतांची सुद्धा काशी म्हणून प्रसिद्ध आहे. याच गावामध्ये मराठी मधला पहिला आद्य ग्रंथ निळाचरित्र लिहिला गेला होता. ही भूमी चक्रधर स्वामी, गोविंद प्रभू आणि नागदेवाचार्यांनी पुण्यात झालेली आहे. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला रिद्धपूरच्या संबंधात एक कथा सांगणार आहे. त्रेता युगात रिद्धपूर येथे महान ऋषी जमदग्नी व रेणुका माता यांचे वास्तव्य होते. जमदग्नी व रेणुका माता यांना देवलोकातील गाय कामधेनू ही प्रसन्न होती, त्यांना ही अन्न देत होती. एकदा इचलपूर म्हणजेच सध्याचं अचलपूर इथला राजा सहस्त्र अर्जुन त्याला हात नसल्यामुळे त्याने आपले राज्य प्रधानाकडे सोपवून वनात निघून गेला. पुढे माहूर येथे त्याला श्री दत्तप्रभूंची कृपा लाभते व त्याला दोन्ही हात प्राप्त होतात. पण त्यावेळी दत्तप्रभूंनी एक अट ठेवली होती की तुझ्या हातून जर स्त्री हत्या, गोहत्या आणि ब्राह्मण हत्या घडल्या तर मात्र तुझे राज्य लयास जाईल. सहस्त्र अर्जुन हे सर्व मान्य करून पुन्हा राज्य करू लागला. नंतर तो एकदा रिद्धपूरच्या जंगलात गेला असता त्याला ऋषी जमदग्नीचा आश्रम दिसला. त्याने ऋषीला नमस्कार केला. ऋषींनी सर्वांना भोजनाचा आग्रह केला. राजाने देखील तो मान्य केला. राजा विश्रांतीसाठी आपल्या छावणीत बसले असता त्याच्या चतुर प्रधानाने राजाच्या मनात प्रश्न निर्माण केला की हे ऋषी दाम्पत्य एवढ्या मोठ्या सैन्यासाठी कुठून भोजनाची व्यवस्था करणार. त्यामुळे राजाने ऋषींवर दृष्टी ठेवण्यासाठी आपले हेर नेमले. त्यावेळी त्यांच्या दृष्टीस पडले की ऋषींना स्वर्गातून कामधेनू गाय अन्न पुरवत आहे. हेरांनी हे राजाला जाऊन सांगितले. मग राजाच्या मनात लालच सुटला, जर ही कामधेनू गाय आपल्याला मिळाली तर किती बरं होईल, आपण या संपूर्ण भूतलावर राज्य करू शकू. राजाने त्वरितच जाऊन ऋषी जमदग्नी व रेणुका माताजवळ कामधेनूची मागणी केली. ऋषींच्या हाकेवर कामधेनू प्रकटली. ती एकदा आली, दोनदा आली. राजाच्या सैन्याने तिला बंदी बनवण्याचा प्रयत्न केला पण ती गाय काही सैन्याच्या हाताला लागली नाही. शेवटी राजाने त्या कामधेनू गायीवर 21 वेळा तलवारीने वार केले. संतापलेल्या राजाने ऋषींची व रेणुका मातेची सुद्धा हत्या केली. त्याच क्षणी राजाच्या हातून तीनही पाप घडले. राजाचे राज्य नष्ट झाले. त्यानंतर हे सर्व ऋषी जमदग्नी व रेणुका माता यांचे पुत्र भगवान परशुरामांना कळाल्यानंतर परशुरामाने संतापत संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय केली. त्यानंतर दत्तात्रय प्रभूंच्या सांगण्यावरून ऋषी जमदग्नी व रेणुका माता यांची माहूर येथे समाधी बांधली. त्यामुळे दत्तात्रय प्रभूंना भगवान परशुरामाने दानविधीमध्ये रिद्धपूर हे गाव दिले. त्यानंतर मानवाव पंथाचे चौथे अवतार असलेले गोविंद प्रभू यांचे इथे 1600 वर्ष वास्तव्य होते. पुढे श्री चक्रधर स्वामींनी श्री गोविंद प्रभू कडून इथे रिद्धपूर मध्ये दीक्षा मिळवली. त्यानंतर श्री चक्रधर स्वामींनी मानवाव पंथाची स्थापना केली. नंतर इथे कित्येक क्रिया केल्या. पुढे इथेच त्यांचे शिष्य असलेले माहीम भट्टांनी मराठीतला पहिला आद्य ग्रंथ व पहिला चरित्र ग्रंथ श्री चक्रधर स्वामींच्या लीळांवर आधारित लीळा चरित्राची रचना केली. त्यामुळे रिद्धपूर हे केवळ मानवाव पंथाची काशी नव्हे तर मराठी साहित्याची सुद्धा काशी आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच मी जिज्ञासाई आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.